सो वेरे बच्चों, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, मैथ्स मेड इजी बाय करखेले सर। वी आर बैक विद द फर्स्ट चैप्टर ऑफ मैथमेटिक्स व्हिच इज कॉम्प्लेक्स नंबर फ्रॉम द पार्ट सेकंड। कॉम्प्लेक्स नंबर्स, तुम्ही तुमच्या लाइफ मध्ये पहिल्यांदा कॉम्प्लेक्स हा शब्द ऐकलाय? याच्या आधी सिंपल होता का? नाही। याचा शब्द कोणता होता? रियल नंबर्स। दहावी पर्यंत जेवढे नंबर्स तुम्ही शिकले सगळे होते रियल नंबर। कोण कोण आला रियल नंबर मध्ये? नॅचरल नंबर्स आले, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, ऑल आर इन्क्लुडेड इन द रियल नंबर्स। मग सर, द क्वेश्चन इज व्हॉट आर कॉम्प्लेक्स नंबर्स? वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर। ते का आले हे एकदा अंडरस्टँड करू, मग ते काय आहे ते बघू, ते कसे आले ते सांगतो। बच्चा, क्लास टेन्थ पर्यंत बघ, सपोज आपण क्लास टेन्थ मध्ये आहोत, आपण इलेव्हन्थ मध्ये आलोच नाही, आपण आहोत क्लास टेन्थ मध्ये। आणि मी दिलं बेटा, दहावीला पहिला चॅप्टर होता क्वाड्रेटिक इक्वेशन्स, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो। मी बोललो बच्चा सोडव, तू म्हणशील येस सर दिस इज व्हेरी व्हेरी इझी, आम्ही लगेच फॅक्टर पाडू शकतो सर। कसे करणार तुम्ही? एक गुणिले सहा, सहा सो असे दोन नंबर की ज्यांचा गुणाकार सहा आला पाहिजे आणि ऍडजस्टमेंट मायनस पाच आली पाहिजे। मग तुम्ही लगेच म्हणणार सर तीन दोन सहा, ऍडजस्टमेंट मायनस पाच पाहिजे, मायनस मायनस। मग तुम्ही लगेच म्हणणार येस सर फॅक्टर्स असे पडतील एक्स, अच्छा सॉरी मायनस आहे ना, एक्स मायनस थ्री अँड एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो। मग तुम्ही म्हणणार सर एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो अँड एक्स मायनस टू इक्वल टू झिरो। मग तुम्ही म्हणणार सर एक्स इज थ्री अँड एक्स इज टू। हे दोन सोल्युशन आम्हाला भेटले क्वाड्रेटिकचे, येस ऑर नो? डन। अच्छा, पण बेटा जर का मी बोललो, आता तुम्ही इलेव्हन स्टँडर्ड मध्ये आले राईट, आणि मी आता बोललो बेटा सांगा मला एक्स स्क्वेअर प्लस टू इज इक्वल टू झिरो, आता आता कसं सोडणार तुम्ही? आता तुम्ही काय करणार सर? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू, एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस ऑर मायनस, सो तुम्ही काय करणार रूट मध्ये मायनस टू करणार। पण मग तुम्ही म्हणणार सर दिस वॉज नॉट डिफाईन्ड, क्लास टेन पर्यंत इट वॉज नॉट डिफाईन्ड, है की नाही? रियल नंबरच्या कॅटेगरीमध्ये हे येतच नव्हते या सगळे। तुम्ही काय म्हणायचे? स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्स आर नॉट डिफाईन्ड। मग याचं सोल्युशन म्हणून मॅथमॅटिशियन लोकांनी काय केलं बघा, याला याला पुढे प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये दोन गुणिले मायनस एक असं लिहिलं। नंतर काय केलं बच्चा? प्लस ऑर मायनस रूट टू गुणिले रूट मायनस वन, असं करू शकतो ना आपण स्क्वेअर रूट टू स्क्वेअर रूट मायनस वन, व्हेरी बेसिक। आणि मग मॅथमॅटिशियन लोकांनी काय केलं की स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन चं बारसं केलं, त्याला पाळण्यात टाकलं, त्याला झोका दिला, जुबाळा जू रे जू, आणि मग त्याचं एक नाव दिलं इमॅजिनरी युनिट। काय नाव दिलं त्याचं? इमॅजिनरी युनिट, प्लस ऑर मायनस रूट टू बारसं करून ह्याचं नाव दिलं आय, इमॅजिनरी युनिट, सिम्बॉल पण दिला त्याला आय, अँड दॅट आय वॉज इमॅजिनरी युनिट वेअर आय इज स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन कॉल्ड इमॅजिनरी युनिट। स्क्रीनशॉट घ्या, काय बोलले बेटा त्याला? इमॅजिनरी युनिट। आर यू अंडरस्टँडिंग? डन। घेतला स्क्रीनशॉट? सो दहावी पर्यंत ह्या चान्सेस आपण काढायचो, इलेव्हन्थ मध्ये आल्यानंतर ही अडचण यायला लागली, स्क्वेअर रूट ऑफ द रियल नंबर्स आता डिफाईन व्हायला लागले कशामुळे? बिकॉज ऑफ आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन वॉज इमॅजिनरी युनिट। मग आता डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बनली, डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, कोणत्या फॉर्मच्या नंबर्सला कॉम्प्लेक्स नंबर बोलायचं? जरा थोडस टेक्स्ट बुक पॉइंट ऑफ व्ह्यू चालू आपण, येस सो बच्चा डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, डेफिनेशन सिंपल आहे,
ठीक आहे, फिजिक्स बी सारखी डेफिनेशन नाही, रट्टा बिट्टा मारायचं, कसे डिफाईन केले बेटा? अ नंबर ऑफ द फॉर्म झेड इज इक्वल टू ए प्लस पी आय, काय डेफिनेशन आहे? झेड इज इक्वल टू ए प्लस पी आय वेअर झेड इज द कॉम्प्लेक्स नंबर. झेड इज द कॉम्प्लेक्स नंबर. वॉट अबाउट सर ए प्लस बी आय? बच्चा ए इज द रियल पार्ट. ए इज द रियल पार्ट, इट इज सिंपली रियल नंबर. हा जो बी आहे, बी इज द इमॅजिनरी पार्ट. काय बेटा? बी इज द इमॅजिनरी पार्ट. आणि हा जो आहे याची तुमची आणि आताच जस्ट ओळख झाली. कोण आहे बच्चा हा? इमॅजिनरी युनिट. अँड दॅट आय ची व्हॅल्यू काय बच्चा? स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन. सो झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. सर मग मायन आयोटा? येस, इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयोटा. फ्यू टीचर्स से आयोटा. ओके, आय इज स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन, आयोटा असंही बोलतात, जसं तुम्हाला आवडेल. सो बच्चा झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय, तर ते जे प्लस आहे ते मायनसही असू शकतं, असं काही नाही, नाही का? अल्जेब्रिक साइन आहे ना, प्लस किंवा मायनस. म्हणजे थोडक्यात हा इमॅजिनरी पार्ट पाच असेल, ओके, मायनस पाच असेल तर इट विल बिकम ए मायनस फाईव्ह आय. दिस वे प्लस किंवा मायनस, देर इज नो इश्यू. ठीक आहे. सो बच्चा दिस इज द डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आता वी विल स्टार्ट एक्सप्रेसिंग अ नंबर इन द कॉम्प्लेक्स फॉर्म. ठीक आहे. सो आपण काय करू, इथे जनरली एक नंबर घेऊ, पुस्तकात दिले तसं घेऊ, झेड आणि ए प्लस बी आय रिअल आणि इमॅजिनरी पार्ट, राईट? एक कॉलम करू, हे बघ झेड, इथे रिअल पार्ट आणि इथे इमॅजिनरी पार्ट, ए प्लस बी आय फॉर्म मध्ये. आणि दोन सेक्शन करू, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट. सो बेटा याला असंही लिहितात, रिअल पार्टला रिअल पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्टला इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. चलो लेट स्टार्ट टेकिंग फ्यू एक्झाम्पल्स. फर्स्ट इज 2 + 4 आय. पुस्तकातलेच एक्झाम्पल घेऊ, कशाला डोक्याला त्रास घ्यायचा? 2 + 4 आय. ओके, इज इट इन द ए प्लस बी आय फॉर्म? येस सर, एकदम रेडीली अवेलेबल आहे ए प्लस बी आय फॉर्म मध्ये, विच इज 2 + 4 आय. सो बच्चा रिअल पार्ट कोण आहे? 2. इमॅजिनरी पार्ट कोण आहे? बोलो, 4. डन, व्हेरी इझी. चलो आफ्टर दॅट वी हॅव 5 आय. 5 आय हा ए प्लस बी आय फॉर्म मध्ये आहे का? नाहीये, कारण की बी आय असं दिसतंय पण अलीकडे काहीच नाही. मग काहीच नाही तर आपण एक काम करूया, 0 + 5 आय असं ऍडजस्ट केला आपण, कारण 0 कोणातही ऍड केला किंवा कोणातही सबट्रॅक्ट केला फरकच नाही पडत. सो 0 + 5 आय. सो बच्चा रिअल पार्ट काय झाला? 0. इमॅजिनरी पार्ट काय झाला? 5. गेटिंग? समजा नुसता 5 असता, आता नुसता 5 आहे पण मग इथे आय नाहीच आहे, त्याला आणावं लागेल, तेव्हा ए प्लस बी आय होईल. सो बेटा 5 मध्ये 0 आय करू का? कारण की 0 ने कोणाला मल्टीप्लाय केलं नाही, फरकच पडणार नाहीये. सो बच्चा 5 + 0 आय असं लिहिलं तर रिअल आला 5, रिअल पार्ट झाला 5 आणि इमॅजिनरी बघ ना जो आय ला चिटकलेला असतो तो काय झाला? 0. आर यू अंडरस्टँडिंग? माझं वाक्य लिहून ठेवली यायचं असेल तर, इमॅजिनरी पार्ट हा आयला चिटकलेला असतो, जो आयला चिटकलेला असतो त्याला इमॅजिनरी पार्ट बोलतात. आय हे स्वतः युनिट आहे, इमॅजिनरी युनिट. गेटिंग ना बेटा? बरेचदा तुम्ही इमॅजिनरी पार्ट बोललो की असं म्हणता 0 आय 5 आय, नाही फक्त नंबर उचलायचे त्यातले, आय हा सेपरेट युनिट आहे. 5 + हे भारी आहे, स्क्वेअर रूट ऑफ -16. आता काय करणार बेटा? हे जे स्क्वेअर रूट ऑफ -16 आहे, विच इज इक्वल टू, हेच तर आपण एक सम घेऊन गेलो होतो, याला कसं लिहिणार बेटा मी? 16 - 1, म्हणजेच रूट ऑफ 16 सेपरेट आणि रूट ऑफ -1 सेपरेट. रूट ऑफ 16 इज 4 आणि रूट ऑफ -1 इज आय. सो फायनली आय कॅन राईट इट ॲज 4 आय. काय लिहू शकतो बेटा मी त्याला? 4 आय. सो 5 + 4 आय, आहे का नाही?
आता बघ, रियल पार्ट 5, इमॅजिनरी 4. यस, चला लास्ट एक एक्झाम्पल घेऊ. 7 + √3, बारी आहे. 7 + √3. आयच नाहीये, जोपर्यंत आय नाहीये तोपर्यंत कॉम्प्लेक्स नंबर नसतो. सो 7 + √3 हे काय झालं, एक रिअल नंबरच झाला तो. जोपर्यंत आय येत नाही तोपर्यंत नंबर कॉम्प्लेक्स होऊ शकत नाही. म्हणजे 7 + √3 अख्खाच्या अख्खाच रिअल पार्ट झाला. मला तिथं पुढे काय करावं लागेल बच्चा, 0 आय ऍड करावं लागेल. म्हणजे काय होईल, 7 + √3 हा पार्ट झाला रिअल, आणि हा जो 0 आहे तो काय झाला बच्चा, इमॅजिनरी. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घ्या. गॉट इट क्लिअरली बेटा? गॉट इट व्हेरी क्लिअरली? आता पुढे बघूया आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आता काय लर्न करू आपण, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बच्चा अल्जेब्राचा अर्थ काय असतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि पॉवर्स, या सगळ्या गोष्टी आता आपण 1 by 1 स्टडी करू. सो लेट अस लर्न अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जेब्रा चॅप्टर्स कॉम्प्लेक्स नंबर आहे, सो कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा. सगळ्यात पहिले आपण बघूया इक्वॅलिटी. सगळ्यात पहिले आपण बघूया इक्वॅलिटी कि बच्चा दोन कॉम्प्लेक्स नंबर्सला इक्वल कधी बोलायचं. टू कॉम्प्लेक्स नंबर्स विल बी इक्वल. बघा लक्ष दे, झेड वन समजा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे माझ्याकडे, त्याला मी असं म्हणतो a + bi. माझ्याकडे एक दुसरा नंबर आहे झेड टू, तो आहे c + di. ए आणि बी, सी आणि डी अशा व्हॅल्यूज आहेत, ह्या काही पण असू शकतात. समजा झेड वन आणि झेड टू हे दोन माझ्याकडे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. तर बच्चा हे दोन इक्वल तेव्हा असतील, झेड वन इज इक्वल टू झेड टू, IEEF, म्हणजे इफ अँड ओनली इफ. ए इज इक्वल टू सी, ए इज इक्वल टू सी अँड बी इज इक्वल टू डी. म्हणजे काय बेटा, रियल पार्ट्स इक्वल, आणि यांचा अर्थ काय, इमॅजिनरी पार्ट्स इक्वल. रियल पार्ट ऑफ फर्स्ट, रियल पार्ट ऑफ सेकंड, इमॅजिनरी पार्ट ऑफ फर्स्ट, इमॅजिनरी पार्ट ऑफ सेकंड. अंडरस्टँडिंग? तरच आपण त्यांना इक्वल आहेत असं म्हणू शकतो. गेटिंग? चल एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल द क्वेश्चन इज लाईक, इफ 7a + i (3a - b) इज 21 - 3i, फाइंड ए अँड बी, फाइंड ए अँड बी. तर बेटा ह्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये इक्वॅलिटी ऑलरेडी दिलेली आहे. येस ऑर नो बच्चा? 7a + i (this much = this) हे दिलंय आपल्याला त्यांनी, म्हणजे ते दे आर इक्वल असं त्यांनी दिलंय आपल्याला कि बाबा दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे. तर फाइंड ए अँड बी, आता मी काय करणार, हे बघ ना इक्वल टू चा साइन आहे, रेडी आहे, म्हणजे इकडचा रिअल पार्ट 7a इकडच्या सोबत आणि इकडचा इमॅजिनरी पार्ट बघ ना आयला चिटकलेला 3a - b कोणासोबत, 3 सोबत मॅच करा. सो बच्चा 7a विल बिकम 21, म्हणजेच ए काय होईल, 7 + 21 ना, ए होईल 3. अँड इक्वेट करा 3a - b कोणासोबत, -3 सोबत. बरेच जण नुसता 3 लिहितील, इथे मायनस साईन आहे त्याला. कम ऑन प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन धिस, इट्स नॉट 3, इट इज -3. नीट लक्ष दे. अच्छा 3 आहे का? येस सर. हे काय 3 × a ची व्हॅल्यू किती आहे, 3. हे काय उचलून टाकून दे, -b = -3. 3 × 3 = 9, सो 9 - b = -3. चला पुढे कंटिन्यू करू. दिस इम्प्लॉईज 9 - b, सो -b = हा जो प्लस 9 आहे तिकडे काय होईल बच्चा, -9, विच इम्प्लॉईज
माइनस बी इज इक्वल टू माइनस तीन माइनस नौ काय झालं बच्चा माइनस बारह इम्प्लाइज बी ची वैल्यू बारह। स्क्रीनशॉट लिया जाए। डन। डन ना बेटा। सिंपल इक्वालिटी। आता पुढचा टॉपिक आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। एक झालंय आपलं इक्वॅलिटी। वी आर गोइंग टू लर्न कॉन्जुगेट। बेटा व्हाट इज कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर? आय विल गिव अ व्हेरी सिंपल हिंट टू अंडरस्टँड, राईट? कॉन्जुगेट हे ऑपरेशन नाहीये, हा एक छोटासा सब टॉपिक आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स। एकदम मस्त छोटीशी हिंट देतो मी। कॉन्जुगेट हा शब्द त्याचा अर्थ काय? एखादा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिला आणि बोलले की कॉन्जुगेट काढा, काय काढा? कॉन्जुगेट काढा। तर मी गोल्डन स्टेटमेंट देतो तुला एक। कॉन्जुगेट काढायला सांगितलं की काय करायचं? चेंज चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली। कोणाचं साइन चेंज करायचं बच्चा? इमॅजिनरी पार्टच। आणि कॉन्जुगेट ऑफ नंबर इज डिनोटेड बाय डोक्यावर बार। समजा झेड आपण कॉम्प्लेक्स नंबर देतो, डोक्यावर बार केला की काय झालं? कॉन्जुगेट। आणि कॉन्जुगेट कसा काढायचा बेटा? चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली। म्हणजे काय? प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस। अँड यू आर डन, अँड यू आर डन। चला आता बघ, झेड आणि इथं काय घेऊया बेटा? झेड बार, ठीक आहे? चला पहिला नंबर घेऊ आपण, टू प्लस थ्री आय। चला झेड बार काय होईल? इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करा, इथे तीन आहे मायनस तीन करा, सो टू मायनस थ्री आय झालं आन्सर। इट इज दॅट इझी। समजा सेवन मायनस इलेवन आय, वेर इज इमॅजिनरी पार्ट? इमॅजिनरी पार्ट तो असतो जो आयला चिटकलेला असतो। इमॅजिनरी पार्ट जो आयला चिकटलेला असतो। कोणाला चिटकलेला असतो? हा आयला। आणि आयच नसेल तर संपला विषय, रियल रियल नंबर होईल तो ओनली। इमॅजिनरी पार्ट जो आयला चिटकलेला असतो, ठीक आहे? आयला कोण चिटकलाय? मायनस अकरा, त्याला प्लस अकरा करा। सेवन प्लस अकरा, येस वी आर डन। व्हेरी इझी बच्चा। चलो समजा आता इलेवन आय मायनस सेवन, आता रिप्लाय करा पटकन मला। आदित्य, आकांक्षा, अक्षदा रिप्लाय करा। चला लक्ष दे, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली। फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज कर। सो इथे नंबर वरती फोकस कर, काय चुकलंय आपलं बघा। अकरा आहे, मायनस अकरा आहे केला, येस सर, पण मग मायनसचा प्लस का करायचा? हा रियल पार्टला काही करायचंय का? काहीच नाही करायचं। कीप कीप रियल पार्ट ऍज इट इज, म्हणजे काय? जसाच्या तसा ठेवा। कीप रियल पार्ट ऍज इट इज, जसाच्या तसा। रियल पार्टला काहीच करायचं नाही। क्लिअर आहे बेटा? समजा सेवन प्लस रूट थ्री, सेवन प्लस रूट थ्री चा कॉन्जुगेट सांगा आदित्य आता पटकन। बघ विदाउट वेस्टिंग टाइम आय विल टेल यू, आय नाहीच आहे, सो नंबर कॉम्प्लेक्स नाहीच आहे, म्हणजे तो सिम्पली रियल नंबर आहे, तो तसाच राहील ना त्याचा कॉन्जुगेट। आलं का लक्षात? जो आयला चिटकलाय त्याचा, आयच नाही तर विषयच नाही। इट विल रिमेन ऍज इट इज, राईट? आता समजा असं दिलं मला आय प्लस फोर, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली, सो मायनस आय प्लस फोर। समजा आता असं दिलं मला सेवन मायनस आय, तर काय करेल बच्चा मी? सेवन ते मायनस आयचा प्लस आय। स्क्रीनशॉट घ्या, व्हेरी इझी, मजा आली बेटा? अंडरस्टूड? यस। आता कॉन्जुगेटच्या बाबतीत कॅन आय से, याच्या जर का प्रॉपर्टीज म्हटलं आपण,
बेटा लक्ष दे, प्रॉपर्टीज। कॉन्जुगेट च्या प्रॉपर्टीज, नंबर वन हा झेड आहे आणि हा झेड बार आहे बच्चा, हा जो झेड बार आहे, हा जो झेड बार आहे, मी याचा परत जर का कॉन्जुगेट घेतला म्हणजे कॉन्जुगेट चा कॉन्जुगेट परत काय होईल बेटा, स्टोरी विल गेट रिपीटेड। बघ ना हा झेड आहे, हा कॉन्जुगेट आला, याचा परत कॉन्जुगेट घ्यायचं म्हणलं तर चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली, म्हणजे मायनस तीन चा प्लस तीन करणार परत हाच येणार। कॉन्जुगेट चा कॉन्जुगेट ओरिजिनल नंबर, काय पहिली प्रॉपर्टी आहे बेटा कॉन्जुगेट चा कॉन्जुगेट, हा सेम नंबर विल गेट बेटा, ऍब्सोल्युटली परफेक्ट, राईट। आता सेकंड, सेकंड इफ झेड इज इक्वल टू झेड बार, समजा झेड इज इक्वल टू झेड बार असं असेल, व्हॉट विल हॅपन, कोणतं एक एक्झाम्पल घेऊ ना आपण, समजा पहिलं घेतलं, हे दोघं इक्वेट केले तर काय होईल बेटा, बघ ना टू प्लस थ्री आहे आणि त्याचा कॉन्जुगेट काय बच्चा टू मायनस थ्री, इक्वेट केलं तर काय होईल, डिशके आव डिशके आव, दोन दोन कॅन्सल होऊन जाईल, तीन आहे मायनस तीन आहे, तीन तीन कॅन्सल होऊन जाईल आणि आय इज मायनस आय, एक मिनिट हा, यस दोन दोन गेला, तीन तीन गेला, आय हॅज बिकम मायनस आय, आय प्लस आय विल बिकम झिरो, सो बच्चा टू आय विल बी झिरो, आय विल बी झिरो, कुछ तो गडबड है दया। स्किप दॅट प्रॉपर्टी, याची गरज नाही आपल्याला, दिस वॉज द ओनली रिझल्ट विच वॉज लिटल इम्पॉर्टंट, ओके ना बेटा, दिस वॉज द ओनली रिझल्ट विच वॉज इम्पॉर्टंट, ओके, यांना इक्वट बाकीचं जे अल्जेब्रा आहे तो आपण करू शकतो, ओके, दिस वॉज द ओनली लिटल थिंग विच वॉज इम्पॉर्टंट, डन। चलो आता पुढचा पार्ट पाहू आपण, आपली अल्जेब्रा जो चालू आहे, फर्स्ट वी हॅव सीन इक्वॅलिटी मध्ये, आज छोटासा सब टॉपिक आपण पाहिला, आता पाहूया आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, लेट्स लुक अपॉन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, त्यानंतर विल बी स्केलर मल्टिप्लिकेशन। आता बेरीज आणि वजाबाकी इज ऑल्सो अगेन व्हेरी इझी, बघ लक्ष दे, सेकंड इज ऍडिशन, दोन कॉम्प्लेक्स नंबरला ऍड करायचं, लेट्स टेक एक्झाम्पल डायरेक्टली बच्चा, झेड वन हा एक नंबर दिला सपोज टू प्लस थ्री आहे आणि झेड टू हा एक नंबर दिला फोर मायनस आय, नाही मी प्लसच घेतो सिंपल, ठीक आहे जसं तसं, मला दोघांची काय करायची बेटा ऍडिशन, सो झेड वन प्लस झेड टू इज इक्वल टू काय होईल बेटा टू प्लस थ्री आय, हा झेड वन त्यात ऍड करायचा आहे फोर प्लस आय, व्हेरी इझी, ब्रॅकेट्स मोकळे करा, थ्री प्लस आपलं टू प्लस थ्री आय प्लस फोर प्लस आय इक्वल टू, रियल सोबत रियल ऍड करा, दोन आणि चार ऍड होतील, किती होईल, किती होईल बेटा सिक्स, तीन आहे आणि एक आहे किती झाले बेटा चार आहे, वी आर डन विथ द आन्सर, बस काहीच कॉम्प्लिकेशन नाही त्यामध्ये। हे झालं ऍडिशनच्या बाबतीत, आता लेटेस्ट टेक सबट्रॅक्शन, काय सबट्रॅक्शन मध्ये नवीन, काहीच नाही, झेड वन वजा झेड टू, चला झेड वन काय बेटा टू प्लस थ्री आय, सबट्रॅक्ट करूया फोर प्लस आय, बघ ना हा झेड वन आणि हा झेड टू आहे, पहिल्यातनं दुसरा वजा करायचा, सो बेटा टू प्लस थ्री आय वजा करा, सो मायनस फोर मायनस आय, चेंज द साइन्स, ब्रॅकेट सोडताना कारण अलीकडे मायनस साईन आहे, सो बच्चा दोनातून चार गेले मायनस टू, तीन आय मधून एक आय गेला दोन आय, डन, दिस इज दी फायनल रिझल्ट। अच्छा त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन, फोर्थ ऑपरेशन, फोर्थ अल्जेब्रा काय बच्चा स्केलर मल्टिप्लिकेशन, गुणाकार तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, स्केलर म्हणजे काय बच्चा एक नंबर कॉन्स्टंट, स्केलर म्हणजे काय कॉन्स्टंट किंवा एक नंबर, एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल झेड वन टू प्लस थ्री आहे आणि याला मल्टिप्लाय करायचं, मग कितीने करायचं, लेट्स टेक मला डबल करायचं, सोबतच्या टू टाइम्स झेड वन विल बी टू टाइम्स टू प्लस थ्री आहे, व्हेरी इझी, हे बघ ना टू प्लस थ्री आहे, हा एक नंबर आहे, गुणिले दोन कर ना, डबल करायचं गुणिले दोन कर, सो टू झेड वन इज टू टाइम्स
दैट झेड वन. सो टू इंटू टू फोर प्लस टू इंटू थ्री सिक्स है. दैट इजी. सपोज मला काय करायचे, वन बाय सिक्स झेड वन म्हणजे सहा ने भागायचे मला. व्हेरी इजी सिंपली डू इट. वन बाय सिक्स इंटू टू प्लस थ्री आहे. आता वन बाय सिक्स ने डिवाइड करतो तर दोघांनाही सहा ने भागा. सो इट विल बी टू अपॉन सिक्स प्लस थ्री आय अपॉन सिक्स बेत्रिक सहा. सो वन बाय थ्री ही फर्स्ट टर्म होईल प्लस तीन एक तीन तीन दोन सहा वन हाफ आय. रिझल्ट नेहमी ए प्लस बी आय मध्ये लिहा. ए प्लस बी आय रिअल पार्ट काय बच्चा, वन बाय थ्री. इमॅजिनरी पार्ट काय रे, वन बाय टू. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. आय थिंक दिस इज व्हेरी इझी. याच्यात काही अवघड नाहीये, काही कॉम्प्लिकेशन नाहीये.